मी शुद्ध मराठी भाषेमध्ये नगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकलेला मुलगा आहे. त्या शाळेत शिकून सुद्धा मला इंग्रजी वर्तमानपत्रात जायचंच होतं हे ठरवून त्या पद्धतीनं गेलो. आवडत असेल ना ते शिकलं तर अभ्यासाचा ताणतणाव येत नाही. बरोबर. उगीच ते पायथागोरस वगैरे काय संबंध हो, काय कळत नाही ते काय. मला नवीन शब्द जन्माला घालणं खूप आवडतं, कारण भाषेकडे खूप प्रेमाने बघावं असं मला प्रामाणिकपणे वाटतं. भाषेची एक गंमत असते. माझा सगळा आक्षेप आहे हा तोल सांभाळण्यालाच आहे. तोल सांभाळण्यालाच आहे. माझं म्हणणं असं की ज्यांनी तोल सांभाळला त्यांच्या हातात काही घडलं नाही. पी लिया करते हे हम जीने की तमन्ना में कभी, डगमगाना भी जरूरी है संभलने के लिए. शैली असते ना लिखाणाची, तो समजा ताल आहे, आणि व्याकरण जे सांभाळलं पाहिजे तो तोल आहे. तर इंग्रजी आणि मराठी भाषा तुम्ही दोन्ही वापरली आहे म्हणून विचारतो की प्रत्येक भाषेच्याही ताल तोलाची वैशिष्ट्ये असतात नाही का लिखाणामध्ये? असतात, आणि ती खरं खूप गमतीशीर आहेत. मला शक्य झालं असतं तर आणखी 5-6 भाषेत काम करायला आवडलं असतं, कारण भाषेकडे खूप प्रेमाने बघावं असं मला प्रामाणिकपणे वाटतं. भाषेची एक गंमत असते. म्हणजे तुम्ही अगदी नागपूरला गेला काय चालले जाऊ वगैरे अशी त्यांची ती एक मोकळेपणा असतो. मोकळ त्यांच्या भाषेचा लहेजा म्हणतात ना तो असा छान बदललेला असतो. इंग्रजीमध्ये सुद्धा तसाच आहे आणि मला तो अनुभव घ्यायचा होता, कारण इंग्रजी पत्रकारितेमध्ये कितीही नाही म्हटलं तरी जरा डोळे अधिक मोठे होतात, व्यापक होतात. मी शुद्ध मराठी भाषेमध्ये नगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकलेला मुलगा आहे. बर. इंग्रजीचं हा जो अर्धवट पालकांकडनं तो जो एक बागुलबुवा किंवा एक जास्त त्याचं उदात्तीकरण केलं जातो ना, तर अत्यंत चुकीचं आहे प्रामाणिकपणे मध्ये माझं. आणि त्यामुळे त्या शाळेत शिकून सुद्धा मला इंग्रजी वर्तमानपत्रात जायचंच होतं हे ठरवून त्या पद्धतीनं गेलो. आणि त्यातला जो फरक जाणवला तो भाषेच्या पद्धतीनं तर जाणवलाच. कारण कसं होतं की म्हणजे भाषिक अंगाने बघायला गेलं तर पत्रकारिता काय फक्त बातमीच असते त्याच्यामध्ये, पण काही फरक पडत नाही. पण इंग्रजीचं वैशिष्ट्य असं असतं की खूप चोखपणे दिलं जातं. म्हणजे जी काही माहिती द्यायची आहे हा वाचक हा अधिक संज्ञान किंवा अधिक विचार करणारा आहे असा समज तरी केला जातो किंवा वास्तवात तो असतो सुद्धा. विषय मांडता येतो, त्याबरोबर अभ्यास करायला उसंत मिळते एखाद्या विषयाची. त्यामुळे तो गमतीचा भाग आहे हा मला खूप प्रेमाने शिकायचा होता. भाषा तर होतीच आणि त्याच्याबरोबर मांडण्याची जी पद्धत आहे की असं अनुमान धपक्याने न मांडता अतिशय चोखपणाने ठोसपणाने अभ्यास करून मांडायची एक सवय लागते. आणि जेव्हा मला ती तुम्ही जो शिष्यवृत्तीचा उल्लेख केला तिथे तिथून मी जेव्हा ती परत आलो 6 महिन्यांनी इंग्लंडमधनं, त्यावेळेला तर माझा तर तिथला शिक्षक होता. म्हणजे प्रत्येक शिष्यवृत्तीमध्ये निवडल्या जाणाऱ्याला एक एक ज्येष्ठ पत्रकार मार्गदर्शक म्हणून दिला जातो. त्याने 6 महिने त्या ज्येष्ठ पत्रकाराच्या बोट धरून इंग्लंडमध्ये वावरायचं अशी ती संकल्पना. तर मी त्याला येताना जेव्हा माझा परत येता दिवस अगदी ते नक्कीच झाला, त्यावेळेला गेलं की तू 6 महिन्यात बघत काय होतास आमच्याकडे? तो म्हणाला तुमच्याविषयी आम्हाला बाकी काही शंका नसते. भाषा डावी उजवी असू शकते, ती उंचावणं हे कुठल्याही वर्तमानपत्राप्रमाणे इथे आम्हालाही करावं लागतं, पण तुमचा एक धोका असतो असं तो म्हणाला तुमच्या मंडळींचा. म्हणजे भारतीय या अर्थाने तुम्ही त्याचा इंग्लिशमधला शब्द होता की यू प्ले विथ द फॅक्ट्स. तुम्ही तपशिलाचा खूप गोंधळ घालता आणि तपशिलाकडे जातच नाही तुम्ही. तर म्हणाला की भारतीय पत्रकारांना हा एक मोठा दोष आहे आणि तो दोष मला असं वाटतं की आपल्या सामाजिक व्यवस्थेचाच भाग आहे. मी अगदी सांगायला आवडेल किंवा कदाचित काही जणांचा अनुभव सुद्धा असेल की तुम्ही परदेशी माणसाला पत्ता विचारा आणि भारतीय माणसाला पत्ता विचारा. तो हा असा सरळ जा मारुतीचं मंदिर आहे तिथं डावीकडे वळ आणि कोणालाही विचार. तर कोणालाही विचार असं काय असतं का कधी खरं? म्हणजे तर ते म्हणजे प्रत्येकाला आपण कोणालाही या परिसरात माहीतच आहोत अशा स्वरूपाचं एक खात्री झालेली असते. तोच म्हणजे त्याच वयोगटातल्या समजा इंग्रजीमधल्या किंवा फ्रान्समधल्या किंवा अन्य कुठल्या देशातल्या जर मुलाला पत्ता विचारला तर तो अतिशय व्यवस्थितपणे सांगतो 500 मीटरवरती लेफ्ट टर्न घे किंवा अमुक तमुक घे. आणि ते तर जरा जास्तच परखड असतात. आग्नेय वायव्य दिशा वगैरे सांगतात. मला ते अजूनही गोंधळ होतो त्या विषयाचा. तर ही जी चोखपणाने अभ्यास करण्याची वृत्ती आहे ती मला खूप शिकायला मिळाली या सगळ्यामध्ये. आणि भाषेची गंमत आहे आणि इंग्रजीमध्ये स्वतःची एक गंमत आहे. आता उदाहरणार्थ विम्बल्डनमध्ये तिथे होतो त्यावेळेला मॅट्स विलँडर विम्बल्डनमध्ये हारला, तर त्याचं इंग्रजी वर्तमानपत्रामधलं त्या दिवशीचा तो मथळा होता मॅट्स पुट ऑन मॅट. ही गंमत आहे भाषेची, खूप छान गंमत आहे. तर मराठीमध्येही करता येते. म्हणजे त्यामुळे तुम्ही म्हणताय तसा तो प्रत्येक भाषेचा एक असा एक छान डामडौल असतो तो. आणि त्या त्या भाषेच्या अंगाने खेळवत खेळवत जर त्या भाषेवरती प्रेम केलं तर तो सहज साध्य होतो. तुम्ही जसं म्हणालात ना की एका बाजूला ह्या भाषेचे जे पूर्वसूरी आहेत त्यांच्याकडे बघणं आवश्यक आहे आणि दुसऱ्या बाजूने मला असं वाटतं ना की तुम्ही बदलत्या जगाकडे सुद्धा खूप वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत असता. म्हणून मला ऐकायला आवडेल की तुम्ही ना स्वतःला
ह्या बदलांबरोबर कसे ठेवता, ह्याचं मी एक उदाहरण तुम्हा सर्वांना सांगतो की इंटरनेट जेव्हा आलं तेव्हा त्या इंटरनेटवरचा मराठीतला जवळजवळ पहिला स्तंभ हा महाराष्ट्र टाईम्समध्ये तुम्ही लिहिला. टाईम्स ऑफ इंडियाला पण नंतर त्यावेळेला सुरू झाला, टाईम्समध्ये पण नव्हता त्यावेळेला. म्हणजे इंटरनेटवरचा पहिला स्तंभ तुम्ही लिहिला त्या माहितीचं महाजाल या या विषयावरचा. तर ना हे तुम्हाला कसं जमतं, कारण हे प्रत्येकाला जमत नाही. येणारे जे बदल असतात, आज इंटरनेट हा आपण साधा शब्द म्हणून वापरतो पण त्या काळी तसं नव्हतं. तर ही जी चाहूल असते ना बदलांची, ही तुम्ही तुम्हाला कशी येते ती? त्याचं श्रेय मला माझी संपादक ज्यांच्या हाताखाली खऱ्या अर्थाने आनंदाने काम करायला मिळालं आणि त्यांच्याकडनं उंची म्हणजे काय हे समजलं, त्यांना मला द्यायला आवडेल. गोविंदराव तळवळकर, ज्या दिवशी महाराष्ट्र टाईम्समध्ये मी लागलो 1 मार्च 1988, त्याच्या आधी पत्रकारितेत पदवी करत असताना उमेदवारी मी केली होती. मी दिनकर गांगल वगैरेंच्या हाताखाली काम केलेलं होतं, लिहायचं कसं वगैरे त्यांच्याकडनं शिकलेलं होतं. तर त्यावेळेला पहिल्या दिवशी जेव्हा मी लागलो त्या दिवशी योगायोगाने दिवी गोखले ऑफिसमध्ये आले होते आणि मग आधी तळवळकरांना 1-2 भेटलेलो होतो. दिवी गोखले तळवळकरांकडे घेऊन गेले की हा जॉईन झाला आज वगैरे वगैरे या अर्थाने, आणि खूप कमी बोलायचे तळवळकर. तर ते असं म्हणाले की जर डोकं जमिनीवर ठेवायचं असेल, भान ठेवायचं असेल, तर 2 गोष्टी करायच्या. एक तर तिसऱ्या मजल्यावर लक्ष ठेवायचं, आणि दुसरं गोष्ट असं ते म्हणाले की दोन्ही गोष्टी मी अगदी प्राणपणाने पाळल्या. दुसरं असं म्हणाले की ज्या दिशेने वारा वाहत असेल ना त्याच्या विरुद्ध दिशेला बघायची सवय तुम्ही करायची. तिसरा मजला म्हणजे? तिसरा मजला म्हणजे टाईम्स ऑफ इंडियाचं आणि इकॉनॉमिक टाईम्स ऑफिस हे तिसऱ्या मजल्यावरती आहे, महाराष्ट्र टाईम्स दुसऱ्या मजल्यावरती होता. बरं. तर इंग्रजी पत्रकारितेमध्ये जाणं हा एक तुझ्या देहाचा भाग असायला हवा, हा त्यांच्या अगदी मितभाषी शैलीतला भाग होता, म्हणून तो एवढंच फक्त म्हणणं त्यांचं ते. हा मला खूप मोठा सल्ला वाटला. आणि मग ते सतत जाणवत होतं की हा कालखंड असा साचबद्ध आहे, या कालखंडाला छेद देईल, तडा देईल असं काहीतरी महत्त्वाचं घडणार आहे. त्याच्या आधी बिल गेट्स आणि हे सगळं मी लक्ष ठेवून होतो. आणि वास्तविक इंटरनेटचा जन्म हा 1989 सालचा अगदी ताजी घटना आहे ती. त्याच वर्षी बर्लिनची भिंत कोसळली आणि स्वित्झर्लंडमध्ये सन लॅबोरेटरीमध्ये इंटरनेटचा जन्म झाला. तर ह्याच्यातनं संगणक जोडले जात आहेत, हा ही घटना जगामध्ये घडत होती, ती आज ना उद्या भारतापर्यंत येणार हे असं वाटत होतंच, दिसत होतंच ते. आणि त्याचा परिणाम म्हणून म्हटलं आपण त्याकडे लक्ष ठेवायला हवं. आणि काय होतं दुसरं, त्याचं एक थोडंसं स्वार्थीकरण असतं त्याच्यामध्ये की ज्या प्रचलित गोष्टींकडे लक्ष ठेवणारे खूप होते. हा एक त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सहकार चळवळीचं काय चाललंय, अंतुल्यांचं काय होणार, किंवा अमुक तमुक काय, हे खूप जण करत होते, सोपं असतं करायला. राजकारणावर काही फारशी अक्कल लागत नाही त्या सगळ्याचं लक्ष ठेवायला. मग म्हणून ठरवलं की ही भाऊगर्दी एवढी इथे आहे ना, आपण काहीतरी वेगळंच एक ज्याला कौशल्य स्वतःचा विकास करायचा असेल तर म्हटलं आपण त्या पद्धतीनं ते करत राहूया. मग ती सवयच लागत गेली. मग आता 2008 आर्थिक संकट असेल, 2008 आर्थिक संकटाच्याच वेळेला बरोबर IPL जन्म असेल, 1991 आर्थिक संकट असेल त्याच वेळेला रामायण महाभारताचा जन्म असणं, ते वेडल लोकांना एक असं नशा तयार होणं, ह्या सगळ्या गोष्टींचा मला खूप असा संबंध जाणवत आला. अरे की हे याच्यामध्ये संबंध आहे की ज्या ज्या वेळेला काहीतरी महत्त्वाचं आर्थिक घडत असतं, म्हणजे अरिष्ट येत असतं किंवा आर्थिकदृष्ट्या आपण संकटात पडत असतो, त्याच वेळेला समाज असा एक उन्मादात जाईल अशी व्यवस्था केली जात असते. आणि मग ती तुम्ही म्हणालात ना आंतरराष्ट्रीय का, कारण आंतरराष्ट्रीय पातळीवरती असे लिहिणारे आहेत की हे संकट येताना दिसतंय, म्हणजे ती बर्लिन वॉल असेल किंवा कम्युनिझमचं कोलॅप्स होणारं असेल, ते आपल्याकडे खूप कमी होतं ते. त्यामुळे मग म्हटलं की जी गर्दीची ठिकाणं आहेत ती एरवी टाळणं चांगलंच असतं, तर या क्षेत्रातली आपण टाळावेत आणि वेगळ्या विषयाचा थोडासा छंद लावून घ्यावा. पण मग हा जो व्यासंग पत्रकाराचा असतो हा तुम्ही जाणीवपूर्वक करायला लागलात की आधीच्या वाचनामुळे तो तुमच्याकडे आला? नाही, वाचायची प्रचंड आवड होती, म्हणजे जरा जास्तच होती आवड वाचायची. आणि मी खूपच वाचायचो, म्हणजे मी त्यावेळेला वह्या वगैरे अशा ठेवायचो. सुट्टीमध्ये वाचलं किती तर 30 दिवसाच्या सुट्टीमध्ये काही काही वेळेला डोंबिवलीला वाचनालय 2-3 होती, 30 दिवसाच्या सुट्टीमध्ये 33 पुस्तकं वाचल्याची वगैरे अशी नोंद आहे. आणि कुरुंदकर, तळवळकर, दुर्गा भागवत हे भयंकर आवडीचे विषय, म्हणजे त्यांच्याकडनं वाचायचं म्हणजे भयानकच वेळच लागला त्या अर्थाने, त्यामुळे तो बरोबरीनं चालूच होता. पण असं असताना तुम्ही सायन्सला कसे काय गेलात? ती म्हणजे ज्याला काय म्हणतात इतिहासाच्या मोठ्या कालपटावर ज्या काही पालकांच्या चुका म्हणून नोंदल्या जात असतील त्यातली एखादी. खरं म्हणजे मी विज्ञानाला जावं याच्या इतका वाईट योगायोग नाही, कारण कुठल्याही चांगल्या पत्रकाराप्रमाणे माझं गणित खूप वाईट आहे.
तरी सुद्धा ते नाही नाही हा बरं आहे ना, काहीतरी ते बऱ्याच काहीतरी करायचं असेल तर तू सायन्सलाच जायला हवं असं एक ते ठरवलं गेलं आणि मग ते सायन्सला जात मग वाहत 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 झालो पदवी वगैरे मिळाली त्याची. पण पत्रकारितेला जावं हे कधी वाटलं? हा काय झालं की त्या सायन्सला असताना सुद्धा मी खूप लिहायचो, तुमच्या आवडीचं नाटकात वगैरे खूप कामं करायचो, राज्य नाट्य अमुक तमुक ते सगळ्या ते भयंकर उत्साह होता सगळा. आणि लिहिताना 1984 साली माझ्याकडनं एक असा लेख लिहिला गेला कॉलेजच्या महाविद्यालयाच्या आमच्या वार्षिकामध्ये, पुढच्याच वर्षी काँग्रेसची शताब्दी होती आणि त्यावर्षी मी एकंदर काँग्रेसचा 100 वर्षाचा इतिहास वगैरे डोळ्यापुढे होता आणि त्या लेखाचं शीर्षक होतं वटलेल्या वृक्षाची शताब्दी. वटलेल्या वृक्षाची शताब्दी असं की हे सगळं मांडायला हवं आणि मला कळे ना की कॉलेजच्या आपल्या सगळ्या सहकाऱ्यांपुढे मांडावं किंवा नाही वगैरे वगैरे. तर आमचे प्राध्यापक होते श्यामकांत अत्रे म्हणून, तेवढ्या नाही रे छान झालाय हा तू लिही असंच राहू दे मासिकामध्ये. आणि मग त्यांनी त्या मासिकामध्ये वगैरे ठेवला आणि नंतर ते घरीच आले वडिलांना भेटायला आणि ते म्हणाले अहो हा ते सायन्स बियन्स काय ठीक आहे तुम्ही सगळं तुमच्या आग्रहापोटी केलं पण हा खरं पत्रकारितेला जायला हवा, हे त्याला खूप छान जमू शकेल असं त्यांना वाटलं. आणि त्यांनी हे वडिलांना हे सगळं सांगितलं, वडिलांनाही बरं वाटलं असणार काहीतरी जमेल याला, म्हणजे एकतरी काहीतरी जमणारी गोष्ट आहे अशी असंही त्याच्यामधला अर्थ असेल. आणि दुसरं मला सांगताना त्यांनी खूप छान सांगितलं, अरे हा जर्नलिझमला जातो खूप तो खूप रोमॅन्टिक ते क्षेत्र आहे. आता मी त्या रोमॅन्टिक या शब्दाला भाळून आलो किंवा काय मला माहीत नाही, पण ते त्यांनी असं सांगितलं आणि सांगितलं कुठे पदवी अभ्यासक्रम कुठे करता येतो काय. तोपर्यंत मला माहीत नव्हतं की पुण्याला पण असा अभ्यासक्रम आहे, चंदीगड आणि बेंगलोर. मला चंदीगडला जायची खूप इच्छा होती त्या अभ्यासक्रमासाठी पण ते 1984 साल आणि इंदिरा गांधींची हत्या वगैरे, त्यामुळे मग पुण्याला जाऊन ती पदवी घेतली आणि मग या व्यवसायात आलो. बरं, म्हणजे अशा प्रकारे आलात. पण तुम्हाला ह्या म्हणजे BSc पर्यंतचं शिक्षण आणि पत्रकारितेतलं शिक्षण ह्याच्यात तर तुमच्या बाजूने खूप फरक जाणवला असेल ना? म्हणजे पत्रकारितेला अभ्यासच करावा लागला नाही, कारण जे आवडत होतं तेच आपोआप अभ्यासाचा भाग होता. मला नंतर माझ्या मुलीच्या बाबतीतही तो प्रयोग करता आला आणि इथे खूप मुलं असतील त्यांनाही ते सांगायला की आवडत असेल ना ते शिकलं तर अभ्यासाचा ताणतणाव येत नाही. बरोबर, उगीच ते पायथागोरस वगैरे काय संबंध हो काय कळत नाही ते काय. बरोबर. आता तुमच्या म्हणजे तुम्हाला तुमच्या जीवनातला ताल आणि तोल हा त्या पत्रकारितेने परत आणून दिला आणि तुम्ही पत्रकार झालात. पत्रकार होता होता संपादक झालात. आता संपादक हा एखाद्या कॅप्टन सारखा असतो, त्याला खूप जणांचे ताल तोल सांभाळायला लागतात. तर अशा वेळी म्हणजे खेळाडू चांगला असणं आणि चांगला कॅप्टन असणं म्हणजे हे प्रत्येक वेळी होतच असं नाही, म्हणजे एखाद्या महेंद्रसिंग धोनीमध्ये असं होऊ शकतं. तर तुमच्या स्वभावातल्या कोणत्या वैशिष्ट्यांची तुम्हाला एक कॅप्टन म्हणून मदत होते? तुसडेपणा. तुसडेपणा, कारण त्याचंही श्रेय मी गोविंदराव तळवळकरांना देईन. कारण मराठी संपादक हा खूप लोकप्रिय व्हायला जातो, मग त्याला फीत कापायची असते, तरुणांना मार्गदर्शन करायचं असतं, डॉक्टर त्या कुठल्या तरी दवाखान्याचंही उद्घाटन करायचं असतं, नाटकाच्या कार्यक्रमाला जाऊन नाट्यसृष्टीची वाटचाल वगैरे अशी काहीतरी भाषणं करायची असतात, त्यामुळे तो वर्तमानपत्रात खूप कमी लक्ष घालतो. आणि हे मला मूलभूत चूक वाटतं, म्हणजे मला माझ्या दृष्टीनं आदर्श संपादक या पातळीवरती जर असं काही घ्यायचं असेल, भारतातले उदाहरणं घ्यायची असली, तर तळवळकर आणि इकॉनॉमिक टाईम्सला मी ज्याच्याकडे काम करत होतो तो जयदीप बोस इकॉनॉमिक टाईम्सचा संपादक, अनेकांना माहिती नसेल इकॉनॉमिक टाईम्सच्या वाचकांना की हा संपादक आहे. कारण त्याचं म्हणणं असायचं की मी काय दिसायचो ना, म्हणजे तळवळकरही म्हणायचे मी काय दिसायचो ना तो त्या माझ्या संपादकीयामधून वर्तमानपत्रातनं दिसायला हवा, मी कुठेतरी फोटो माझा दिसून माझी गरज नाही त्याची, त्यामुळे तो गुण मला खूप महत्त्वाचा वाटतो. आणि मी ऑफिसमध्ये थांबतो, मी गाडून घेऊन 10-12 तास जी काही कामं करायची असतात ती करतो. आता या तुसडेपणावरूनच पुढचा जरा गंभीर प्रश्न की आपण एका बाजूने म्हणतो ना की फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि दुसऱ्या बाजूने आपण म्हणतो की अभिव्यक्ती बरोबर येणारी जबाबदारी, म्हणजे ताल आणि तोल हा या संदर्भामध्ये कसा मांडता येईल? नाही, वर्तमानपत्राच्या दृष्टीने मला दोन त्याचे भाग करावे असे वाटतात. एक तुम्ही म्हणताय ना ताल या अर्थाने की वाचकांना काय हवं आहे, हा माझ्या दृष्टीने एक तालाचा मुद्दा आहे की तो ते द्यायलाच हवं, ते द्यायलाच हवं की नाही हे वाचकांना त्यांची गरज आहे म्हणून द्यायला हवं. तोलाचा मुद्दा हा माझ्या म्हणजे संपादक या अर्थाने माझ्याकडे येतो अशा अर्थाने की त्याच्या पलीकडे जाऊन मला एक त्याच्यातला एक मुद्दा वाटत असतो, वाचकांना काय हवं आहे ते दिलं गेल्यानंतर शेवटी जो मुद्दा राहतो तो मला काय वाटतं वाचकांना द्यायला
ते द्यायला हवं. तो तोल आहे, तो तोल आहे माझ्या दृष्टीनं. जीवनामधला ताल आणि तोल गवसला अशी जगाच्या इतिहासातली तुम्हाला छान वाटणारी काही उदाहरणं आहेत का? माझा सगळा आक्षेप आहे हा तोल सांभाळण्यालाच आहे. तोल सांभाळण्यालाच आहे. माझं म्हणणं असं की ज्यांनी तोल सांभाळला त्यांच्या हातातनं काही घडलं नाही. त्यांच्या हातून ज्यांचा तोल ढळला त्यांच्या हातूनच घडलं. हा म्हणजे उर्दूचा आसरा घ्यायचा तर सांगता येईल की त्याचं पहिलं वाक्य सोडून द्या की पी लिया करते हे हम जीने की तमन्ना में कभी. दुसरं वाक्य खूप महत्वाचं आहे, डगमगाना भी जरूरी है संभलने के लिए. डगमगाना जरूरी है संभलने के लिए. कारण हे सारखं ते सांभाळत सांभाळत ताल तोल ते थोडंसं त्रासाचं होतं. आणि ज्यांनी ज्यांनी चांगली कामं केली आहेत ना, मला म्हणजे मला मला प्रचंड प्रेम ज्यांच्याविषयी, म्हणजे स्टीव्ह जॉब्स असू शकेल, डेव्हिड रॅमनिक हा मला लेखक संपादक म्हणून प्रचंड आवडतो, त्याची सगळी पुस्तकं माझ्याकडे आहेत, फ्रेडरिक फोर्सिथ आवडतात, हे वेड्यासारखे जे आवडतं ते करत बसलेले आहेत, त्यामुळे त्यांनी त्या अर्थाने थोडासा बेतालच जगले असतील ते, त्यामुळे तो तोल वागलेली वाटलेली ज्यांनी तो घालवलेला आहे अशी अशा माणसांचं खूप एक आकर्षण आहे. आणि अर्थातच मराठी पत्रकारितेमध्ये गोविंदराव तळवलकर की ते बाकीच्या कशातच पडत नव्हते. मला ते जग मी गेलं, मला पुस्तक वाचायचं आहे ना, ते मी आनंदाने वाचणार, त्यामुळे ते किती चांगलं दिसतंय वाईट दिसतंय त्या पंधात पडलेले नाही. म्हणजे एका अर्थाने त्यांनी तो तोल ढासळवला, स्वतःपुरता ढासळवला. हा हा, तुम्ही दोन तीन छान उदाहरणं घेतलीत, स्टीव्ह जॉब. अशी काही तुम्हाला आवडते असं आम्हाला एखाद्या उदाहरण, कारण तुम्ही ना त्या गोष्टी छान सांगता त्या त्या माणसांच्या. तर हा म्हणजे इकॉनॉमिक टाइम्सच्या संपादकाचं मला सांगायला आवडेल, जयदीप बोस त्याचं नाव आहे. छान समुद्रकिनाऱ्यावरती त्याला ऑफिसने मोठा फ्लॅट वगैरे दिलेला होता. इकॉनॉमिक टाइम्सची जे अर्थसंकल्पाची आवृत्ती असते ती लोक भयंकर प्रेमाने वगैरे वाचत असतात. तर ऑक्टोबरला तो अर्थसंकल्पाची तयारी सुरू करतो, फेब्रुवारी मार्च मध्ये 27-28 येणारा अर्थसंकल्प. आम्ही त्याला म्हणायचो की अरे अर्थमंत्री तयारी करायच्या आधी सुद्धा तू आधी करत असशील त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर म्हणजे माणसाचा एक वेडाचा चांगला परिणाम कसा असू शकतो. आणि नंतर नंतर त्याची ती गती आणि लय इतकी वाढायची की तो ऑफिसमध्ये झोपायचा, सोफ्यावरती झोपायचा. इकॉनॉमिक टाइम्सचा कोटीचा पगार असलेला वगैरे हा संपादक असा, हा ऑफिसमध्येच तसा झोपायचा. मग डिझायनर टीम घेऊन 6-7 अंक असे तयार करून ठेवायचे, किमान 5-6 अंक तयार असले पाहिजेत, काय झालं की काय होईल, काय झालं की काय होईल, अशा स्वरूपाची इतकं नियोजन. तर मी एक दिवशी एक वर्षी त्याला म्हटलं, अरे म्हटलं की इतकी तू तयारी करतोयस की अर्थसंकल्प मांडला गेला नाही तरी आपण अर्थसंकल्प विशेषांक काढू शकतो. तर तो म्हणाला, त्याची वाक्य खूप छान वापरला, तुला खरं सांगू का, तू म्हणतोस ना ते 100% बरोबर, अगदी बरोबर आहे. बजेट इज इन्सिडेंटल, अर्थसंकल्प दुय्यम आहे. माझ्या दृष्टीनं हा अंक महत्वाचा आहे, मी करणार तेच महत्वाचं आहे, अर्थसंकल्प हो किंवा न हो. इतका स्वतःच्या कामावरती विश्वास असणं मला खूप कौतुक वाटतं अशा गोष्टींचं. फॅन्टॅस्टिक. त्यामुळे ही माणसं प्रेम करावीत. आणि शेवटी कसं असतं म्हणजे मुलं खूप आहेत, म्हणजे तुम्ही एकदा बेंचमार्किंग कोणाचं करताना ते एकदा ठरलं ना की तुमची उंची नक्की किती वाढेल ते ठरतं त्याच्यामध्ये. हा पुण्याहून एकदा येताना मुंबईमध्ये तुफान पाऊस झाला आणि पनवेलच्या अलीकडेच तळवळकर अडकून पडले, घर कारनी मोटारनी येत होते. तर सगळ्या वेळा टळून गेल्या, अमुक तमुक, ते काय शक्यच नव्हतं मुंबईमध्ये पोहोचणं संध्याकाळी उशिरापर्यंत. तर त्या माणसाने पेट्रोल पंपावरनं फोन केला, मी त्यावेळेला ऑफिसमध्ये होतो म्हणून मला माहिती. आणि कोण आहे म्हटलं, हा अमुक अमुक, हा लिहून घ्या. तर ते तवळकरांचा तो एकंदर उंचीचा सगळा प्रश्नच नव्हता, काय कशासाठी काय लिहून घ्या वगैरे वगैरे असं काही नसतं, असं त्या सुरुवात करायची. त्या माणसाने कुठेही न तोडता न अडखळता सलग 900 शब्दांचा अग्रलेख सांगितला पेट्रोल पंप. सलग पेट्रोल 40 मिनिटं जवळपास फोन सुरू असेल तो. पण मी नंतर त्यांना विचारलं, नंतर नंतर त्यांच्या मध्ये खूप छान संबंध झाले, अजूनही ते उत्तमच आहेत, तुम्ही ते लिहून काढला होता का? ते म्हणाले नाही, मी सांगत गेलो तुम्हाला. पण 900 शब्द असं सलग पद्धतीने सांगायची ताकद असणं, विषयाचा गाभा न सोडता, हे मला असं वाटतं की ही माणसं खूप ताकदीची असतात, त्यामुळे त्यांच्याकडनं ते प्रेमाने करून घेणं हे मला महत्वाचं वाटतं. असं महत्वाचं म्हणजे की गप्पांची मैफल कशी रंगवावी दिलखुलासपणे हे आम्ही शिकलो तुमच्या आत्ताच्या गप्पामधून. तुसडेपणा दिसलाच नाही, उलट खूप चांगलं जोडले पण आलं,
आणि तुम्ही ज्या पद्धतीने आमच्यातल्या प्रत्येकाशी जणू काही संवाद साधता आहात, आणि खरोखरच आम्ही हा वर्क लाईफ बॅलन्स ही आपली थीम असल्यामुळे या रंगमंचाचा हा अर्धा भाग घराचा आहे आणि हा अर्धा भाग ऑफिसचा आहे, तर तुम्ही घरामध्येच बसून आमच्याशी गप्पा वार्ता आहात आज रविवार संध्याकाळी असा फील आम्हाला आला, पण त्या डिलाईट बरोबर इन्साईटसुद्धा खूप मिळाल्या, त्यासाठी गिरीश कुबेर यांना आपण खूप खूप धन्यवाद देऊया एका अतिशय सुरेख सेशनबद्दल।